महुआ किंवा मोह म्हणतात त्याची दारू तयार करतात. अनेक उपयोग त्याचे आहेत. फुलं त्याची ज्या भागामध्ये ज्या भागात तो असतो त्या तिथल्या गिरिजन किंवा आदिवासी लोकांचा कल्पवृक्षच आहे. तो इतके त्याचे उपयोग आहेत. त्याचं लाकूडही बऱ्यापैकी चांगलं आहे आणि झाडं मेल्यावर वटल्यावर लाकडाचा उपयोग घर बांधणीसाठी वगैरे सुद्धा करू शकतात. फार महत्त्वाचं म्हणजे फळाचा गर हा खाद्य फळ आहे आणि बियांमध्ये तेल आहे ते खाद्य तेल आहे. पण नुसतं खाद्य तेल नाही, त्याचे इतके गुणधर्म आहेत. इंडस्ट्रियल कोकणामध्ये आपल्याकडे महाराष्ट्रात हेच जास्त आहे. कोकणात सुद्धा सह्याद्रीमध्ये हे जास्त आहे. पण दक्षिणेकडे खूप गेलं तर जास्ती हा तो लॉन्जिफोलिया प्रॉपर हा जास्त बघायला मिळतो. हा लॅटिफोलिया आहे म्हणजे व्हरायटी लॅटिफोलिया. पण आता दोन्ही मर्ज केले. हा मधुका आणि मधुक हे संस्कृत नाव आहे. महाकवी कालिदासाने मधुक म्हटलेलं आहे त्याला. तेच बोटॅनिकल नाव ठेवलंय मधुका. लॉन्जिफोलिया म्हणजे लांब पानाचा, लॅटिफोलिया म्हणजे ब्रॉड लीव्ह असलेला. हा उत्तर मोह, हा डेसिड्युअस. आणि त्याची फुलं सकाळच्या वेळी अगदी पहाटे किंवा रात्री उमलतात. सुवासिक असतात, पांढऱ्या रंगाची, पांढरी स्वच्छ असतात. आणि सकाळ झाली की टपाटप त्याच्या करोला गळून पडायला सुरुवात होते. करोला जरा फ्लेशी असतो, त्यात खूप साखर असते. हा गोड असतात ती फुलं. सगळे अक्षरशः प्राणी आणि पक्षी ती फुलं खायला जमतात. म्हणजे हरणं सुद्धा फुलं खातात, ससे सुद्धा खातात. अस्वलांचं फार आवडतं ती फुलं आहेत. आदिवासी माणसं मुलं आदिवासी लोक तर त्याच्या खालचा भाग झाडून स्वच्छ करून ठेवतात, रात्री सारवून ठेवतात. आणि फुलं पडली की कोणत्याने झाडून एकत्र करून ती उन्हात वाळवतात, त्याचं पीठ तयार करतात आणि भाकरी वगैरे करण्यासाठी भाकरीमध्ये ते मिसळतात. गोड भाकरी, गोड पोळी किंवा चपात्या त्याच्या तयार होतात. तर बायोडिझेल चं पोटेन्शियल प्लांट आहे. त्याच्या बियांपासून त्याचं तेल काढून त्याचं बायो डिझेल करता येऊ शकणार आहे.